सिंधुदुर्गात प्रथमच बायपास शस्त्रक्रिया, हृदयरोग निदान आणि उपचार एकाच ठिकाणी। बायपास शस्त्रक्रिया, एंजियोग्राफी, एंजियोप्लास्टी, हृदयाची सोनोग्राफी, ट्रेडमिल चाचणी, हृदयविकार तपासणी अशा अत्याधुनिक सुविधा। MJPJAY योजनेअंतर्गत बायपास आणि एंजियोप्लास्टी अगदी मोफत। आवश्यक कागदपत्रे, ओळखपत्र, मतदान कार्ड, आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक, मोबाईल नंबर, कॅशलेस सेवा उपलब्ध। सुपर स्पेशालिटी लाईफ टाईम हॉस्पिटल, पडवे कसाल मालवण मार्गालगत, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग। गगन बावडा तळेरे मार्गावरील करुळ घाटात रस्ता नूतनीकरणाचं काम सुरू झालंय। जानेवारी अखेरपासून घाटमार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। सध्या या घाटात कशा प्रकारे काम केलं जातं याची सविस्तर माहिती आमचे वैभववाडी प्रतिनिधी श्रीधर साळुंखे यांच्याकडून थेट घाटातून जाणून घेऊया। तर चला मग पाहूयात करुळ घाटात कसं सुरू आहे का। कोकण व पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग म्हणजे तरळे गगनबावडा हा महामार्ग। या महामार्गाच्या कामाला सुरुवात झालेली आहे। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या वतीने या रस्त्याच्या काँक्रीटीकरण आणि रुंदीकरण कामाला शुभारंभ झालेला आहे। त्यामध्ये येणारा जो हा करुळ घाटमार्ग आहे तो 10 किमी घाटमार्ग आहे आणि या घाटमार्गाच्या कामाला देखील सुरुवात झालेली आहे। 22 जानेवारीपासून हा घाटमार्ग वाहतुकीस बंद करण्यात आलेला आहे आणि प्रत्यक्ष या कामाची काय परिस्थिती आहे जाणून घेण्यासाठी थेट आपण आज पोहोचलो होते घाटात। घाटातली कामाचं कशी सध्या स्थिती आहे ही जाणून आपण घेणार आहोत। आता सध्या मी आहे गगनबावड्यापासून 3 किलोमीटर अंतरावरती आहे, त्यामुळे या घाटात आता सध्यास्थितीत जी कामं आहेत ती आपण या आपल्या प्रेक्षकांना या निमित्ताने दाखवणार आहोत। प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली आहे। प्रथम स्टेजला घाटातील जे संरक्षण भिंती आहेत त्या बांधण्यात येत आहेत, त्याचबरोबर मोरे आहेत त्यांचं देखील काम आहे। करुळ घाटात जो घाटाचे जे अंतर आहे ते 10 किमीचं अंतर आहे, त्यामध्ये 65 मोरे आहेत। त्यापैकी आता पहिल्या जो आता 15 दिवस झालेले आहेत घाट बंद ठेवून, त्या पहिल्या टप्प्यात जवळजवळ 25 मोऱ्यांचं काम पूर्णत्वास आलेलं आहे। त्याचबरोबर 1.5 किलोमीटर लांबीची जी संरक्षण भिंत आहे त्या 1.5 किलोमीटर लांबीवरच्या संरक्षण भिंतीचं देखील काम आत्ताच्या घडीला पूर्णत्वास गेलेलं आहे। उर्वरित संरक्षण भिंती त्याचबरोबर 40 मोऱ्यांचं काम होणं बाकी आहे। त्याचबरोबर घाटातील दरडीचा जो भाग आहे रुंदीकरणासाठी दरड हटवण्याचं जे काम आहे ते देखील युद्धपातळीवरती सुरू आहे। 4 JCB त्याकरिता इथे कार्यरत आहेत। त्याचबरोबर इतर जी कामं आहेत घाटातली कामं आहेत ती मात्र सध्यास्थितीत सुरू आहे। घाट बंद होऊन आजच्या घडीला 1.5 महिना लोटला आहे आणि या स्थितीत घाटाची जी कामं आहेत ती युद्धपातळीवरती सुरू आहेत। सध्यातील कामाची पाहता काम आहेत जे मुतीत काम आहे ते होण्याची शक्यता आहे अशी अपेक्षा जरी असली तरी मात्र प्रत्यक्षात जर कामाच्या रस्त्याच्या लांबीचा विचार आणि एकंदरीत कामाचा विचार केला तर हे या मुतीच्या बाहेर देखील काम जाण्याची शक्यता अधिक आहे, कारण घाटाच्या प्रत्यक्ष काँक्रीटीकरणाच्या कामाला अजूनही 1 महिना लागण्याची शक्यता आहे। कारण अंतर्गत जी कामं आहेत मोऱ्या असतील, साईडची साईडपट्टी रुंदीकरण असेल, दरडीचे रुंदीकरण असेल, हटवणे असेल, ही जी कामं आहेत ती कामं अजूनही होण्यास किमान 20 ते 25 दिवसाचा कालावधी लोटण्याची शक्यता आहे। त्यात ती कामं प्रगतीपथावरती आहेत आणि ही कामं पूर्णत्वास गेल्याच्या नंतरच प्रत्यक्ष काँक्रीटीकरणाच्या कामाला सुरुवात होणार आहे। काँक्रीटीकरण किमान 1.5-2 महिने काँक्रीटीकरणाचे काम चालणार आहे अशी माहिती आहे ती कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेली आहे।
संपूर्ण कोकणवासी असतील किंवा पश्चिम महाराष्ट्रातील प्रवासी असतील यांच्यासाठी हा महत्त्वाचा मार्ग आहे. हा महामार्ग लवकरात लवकर सुरू होणे देखील गरजेचं आहे. 31 मार्चपर्यंत जरी मुदत असली तरी त्या मुदतीत काम होणं सद्यस्थितीत तरी कठीण आहे. मात्र पावसाळ्यापूर्वी हा घाट वाहतुकीसाठी खुला होईल अशी खात्री आहे. ती संबंधित ठेकेदार कंपनी अशी आहे, त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहे. आणि येथील तो पावसाळ्यापूर्वी हा घाट मार्ग सुरळीत व्हावा अशी देखील वाहन चालक असतील, येथील ग्रामस्थ असतील यांची मागणी आहे. एकंदरीत या संपूर्ण महामार्गाचा जर विचार केला तर कोकण असेल, गोवा असेल, ह्या भागात जाण्यासाठी हा मार्ग खूप उपयुक्त आहे आणि सोयीस्कर आहे. त्यामुळे वाहन चालकांना आणि पर्यटकांना हा घाट लवकरात लवकर वाहतुकीस खुला व्हावा याचं काम आहे, ते ठेकेदारांकडून लवकरात लवकर पूर्णत्वास जावं अशी अपेक्षा देखील व्यक्त होत आहे. आणि त्या दृष्टीने कंपनीचं देखील काम सुरू आहे आणि येणाऱ्या काही महिन्यात हे काम पूर्णत्वास जाईल अशी अपेक्षा देखील व्यक्त होत आहे. कॅमेरामन साहिलसह मी श्रीधर साळुंके, कोकण सात लाईव्ह, वैभववाडी. आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल.